आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट, 15 ऑगस्टची प्रभात म्हणजे 150 वर्ष हलाकीचे जीवन जगणाऱ्या गुलामगिरीत राहणाऱ्या भारतीयांसाठी मंगलमय सोनेरी पहाट, नवे सोन्याचा दिवसच आणि तळहातावर मरण घेऊन भारत मातेसाठी लढणाऱ्या क्रांतिकारांचा, स्वातंत्र्यवीरांचा विजयी दिन हा सोन्याचा दिवस येण्यासाठी अनेकांनी रक्त सांडले, काही ठिकाणी तर रक्तांचा अक्षरशः सडा पडला। त्या रक्ताचा सडा इतका दाट होता की त्यातून रक्ताचे पाट वाहत होते। पावसाच्या पाण्याने जसे पीक उगून दिमाखात डोलू लागते, त्याचप्रमाणे रक्ताचा लाल रंगाहुनी हा सोन्याचा दिवस उजाडून आपला तिरंगा डोलू लागला। असे म्हटले तर वागवे होणार नाही। भारत माता स्वतंत्र झाली की देश सुधारणार, देशाची प्रगती होणार। अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या गोष्टी खेडोपाडी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार। जणू ग्रहण संपल्यानंतर क्षणात सूर्याचा जो लाल बुंद गोळा जसा पुन्हा प्रकाशवान होऊन आपली सोनेरी किरणे चौफेर उधळतो, त्याचप्रमाणे एकत्र पारतंत्र्य हटले रे हटले की भारतात पुन्हा राज्य होणार अशी लोकांची खात्री होती। आणि का असू नये, कारण स्वातंत्र्य मिळण्यासाठी लाखो लोकांनी अगदी हसत हसत आपल्या प्राणांची आहुती दिली होती। देश स्वतंत्र झाला की देशाची प्रगती सुरू झाली, पण या देशाला एक फार मोठी कीड लागली जी माणसं शिकली होती, सवरली होती। त्यातल्या काही लोकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर देश लुबडण्यासाठी केला। आज आपल्या देशाचा सरकारी पैसा सत्ताच्या खिशात घालण्यासाठी कुणी कुटील चणक्यानितीचा वापर करतोय, तर कोणी मनगटशाहीचा म्हणजे गुंडशाहीचा धाक दाखवतोय। विचार करा, आज प्रत्येकालाच भरपूर पैसा हवा आहे, पण तो फुकटा घाम न गाळता, कष्ट न करता, प्रत्येकाची इच्छा एकच, दे रे हरी पलंगावरी। आणि या वाईट विचारामुळे भारतभूमीमध्ये भ्रष्टाचार नावाच्या राक्षसाने जन्म घेतला। आणि आज भ्रष्टाचाराची ही राक्षस गावागावात गल्लोगल्लीत जन्माला येत आहे। तुम्ही इंग्रजांच्या काळातील मोठमोठ्या नद्यांवरील पूल पहा, त्यांच्या काळातील पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय किंवा न्यायालयाच्या भव्य इमारती पहा। आजही त्या वस्तूंना कसलाही धोका नाही, पण आमची सरकारी कार्यालय घरकुलं कितीही पैसे खर्च करून बांधा, त्यांना तडे जाणार म्हणजे जाणार, आणि त्यातले काही 2-4 वर्षांतरच पडणार। कारण सरकारचा माल म्हणजे आपल्या बापाचाच माल असा बऱ्याच लोकांनी समज करून घेतलाय। त्यामुळे सरकारी पैशावर प्रत्येकाचा डोळा असतो। त्यातल्या त्यात रस्ता हा तर अनेक लोकांचा आवडता विषय, कारण रस्ते म्हणजे खाणाऱ्यांच्या पाची पकवानाचं ताटच। एक पावसाळा खाल्ला की निम्मा रस्ता वाहून गेलाच म्हणून समजा, आहो रे तर काहीच नाही। हजारो रस्ते असे आहेत की त्यावर मुरुमाचं एक घमेलही टाकलं नाही, पण तरी रस्ता तयार आणि तोही चक्क कागदावर, आणि त्यावर खर्च किती तर करोडो रुपये। हे सर्व पैसे खिशात घातले जातात। हा पैसा काही एकटा अधिकारी खात नाही, अहो त्या लोण्याच्या गोळ्यात एकमेकांचा वाटा असतो। पण चुकून जर भ्रष्टाचार उघडकीस आला तर संपूर्ण जबाबदारी एकट्या अधिकाऱ्यावर टाकून त्याला तुरुंगात टाकले जाते। का फक्त अधिकाऱ्याच्याच घरावर छापे का? कुठं नोकरीला नाही, पगार नाही, कधी शेतात नाही, कुठं स्वतःची कंपनी नाही, तरी फक्त निवडून आले म्हणून काहींनी कोट्यावधी रुपयांची माया जमवली, पण त्यांना मात्र कधीच शिक्षा नाही। उलट त्यांनाच सलाम आणि त्यांच्याच हातात तिरंग्याची दोरी। का मला सांगा, ज्यांच्या खांद्यावर गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश चालवण्यासाठी जबाबदारी लोकांनी लाख मोलाचं मत देऊन टाकली, त्यातल्याच काही जणांनी देशाच्या संपत्तीवर पैशावर डल्ला मारायचा सुरुवात केल्यावर इतरांनी काय आदर्श घ्यायचा? कुपनाचे शेत खायला सुरुवात केल्यावर काय करायचं? एक म्हण आहे, जसा राजा तशी प्रजा। त्यामुळे तुम्ही नीट डोळे उघडून बघा। आज बऱ्याच चिमुकल्या बालकांना दूध समजून तेलापासून, रसायनापासून तयार केलेलं पांढरं विष पाजलं जातंय। पेस्टना जीवनात देणाऱ्या गोळ्या, औषधे ते सुद्धा नकली घेत आहेत। आता तर लोक म्हणतात सैनिकांचे प्राण
वाचविणारे बुलेट प्रूफ जॅकेटसुद्धा नकली. बाप रे, एवढे मोठे धाडस पेट्रोलमध्ये रॉकेल. रॉकेलमध्ये पाणी प्रत्येक कामासाठी लाज. अशी भ्रष्टाचारी किरकोळ उदाहरणे सांगायची म्हटलं तर 4 दिवसही पुरणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, अनेक स्वाभिमानी लोकांना भ्रष्टाचार पडत नाही, आवडतही नाही, पण त्यांनाही प्रवाहाबरोबर चालावंच लागतं. भ्रष्टाचाराच्या या नरकापुरीत सामील व्हावंच लागतं, कारण चांगल्या माणसांना साथ द्यायला सहसा कुणीही पुढे येत नाही. आणि चुकून जर एखाद्या विरोध केलास तर त्या अधिकाऱ्याची एक तर बदली होते, नाहीतर त्यांच्या नोकरीवरच कुऱ्हाड येते, कदाचित पेपरला बातमीही येते. भ्रष्टाचाराचा कर्तन काळ ठरलेल्या अधिकाऱ्याचा अज्ञात इमारतीकडून खून गुन्हा दाखल. एकदा का झाडाला वाळवी लागली आणि त्या वाळवीकडे लक्ष दिले नाही तर थोड्या दिवसात त्या झाडाचे सरपण झालेच म्हणून समजा. झाडाच्या वाळवीप्रमाणेच आपल्या देशाला भ्रष्टाचाराचा विळखा पडलाय, पण अजूनही वेळ गेलेली नाही. भ्रष्टाचाराचा हा राक्षस गाडायचाच असेल तर फांद्यात उडून बसण्यापेक्षा त्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे. त्यासाठी कडक कायदे करून त्यांनी कठोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. मला खात्री आहे लवकरच आपल्या देशातील भ्रष्टाचार बंद होईल, पुन्हा एकदा आपला भारत देश नव्या उभारणीने प्रगती करणार. रक्त सांडले पाठ वाहिले, लाखो झाले बलिदान. स्वतंत्र्यात या खुशाल नादा, पण राखातयाचा मान. भ्रष्टाचाराचा विळखा पडला, चाहो बाजूने देशाला तोलून टाका, पास तयाचेच सलामी हीच तिरंग्याला. भ्रष्टाचार निर्मनासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या महान कार्याला कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. मी माझे भाषण संपचायचे. हिंजे बाळ.